अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन बाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसमध्ये राहुल पर्वाला आजपासून सुरुवात झालीय. राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनाबाहेर जल्लोष करण्यात आला. फटाके, पेढे आणि म्युझिकवर नाचत अतिशय उत्सवपूर्ण वातावरणात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झालंय. या युवा नेत्यामुळे सर्व जनता आणि आजी माजी अध्यक्ष खुश आहे. राहुल गांधींचं नेतृत्व देशाचा विकास करेल आणि एक सक्षम नेतृत्व म्हणून येणाऱ्या काळात काम करेल असं मत शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केलंय. सर्व भारतीयांचे आशास्थान आणि एक झुंजार नेतृत्व, युवा नेतृत्व, आदरणीय राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाची जी स्थिती हाती घेतली त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे, एक चेतना ऊर्जा निर्माण झालेली आहे. ज्या युवा नेत्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यामुळे आज संपूर्ण पाहतो की आपण जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये एक आनंदाचं वातावरण सर्व थरातील वर्गामध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्व आजी माजी अध्यक्ष, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, ब्लॉकचे अध्यक्ष, NSY, यूथ काँग्रेस, सर्व फ्रंटलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नाचून आनंद व्यक्त केला. आपसामध्ये मिठाई वाटून, नागरिकांमध्ये मिठाई जिलबी वाटून या ठिकाणी आम्ही सर्वांनी मोठ्या उत्साहाने पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठा आनंद उत्सव ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारचं नवचैतन्य आज कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं आहे. आमच्या सर्वांना आशा आहे की राहुल गांधीचं नेतृत्व या देशाचा विकास करील, देशामधील सर्व समाजाचा, मग जो आदिवासी असेल, हरिजन असेल, गिरिजन असेल, अल्पसंख्यक असेल, बहुजन असेल, ह्या सर्व वर्गातील कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, सर्व वर्गांना घेऊन जाणारं एक प्रखर सक्षम नेतृत्व या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि म्हणून आम्ही हा आनंदोत्सव करत आहोत. आमच्या सर्वांना मनापासून आनंद झालेला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.